पण चेंज करून येतात. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. उदयीनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भ्रुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अंतःपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयीनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता कामवासना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडसात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जुनी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या. माझं गुपित ऐकावं बरं का, ज्याची शरीरे उठण्यांनी उली झाली होती अशा काही जणी त्यांचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काय त्याला हुकूमत करीत होत्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खालीवर सरकवत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्राशेजारी उभी होती. दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक वेळा त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. त्यांच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषयवासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, हे कुणाचे फूल आहे. दुसरी एक जणू पुरुषी आवाणून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा, ही पृथ्वी पादाक्रांत कर. दुसरी एक चंचलनयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ
मधुसुगंधी मोहराने भरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगिलेला तिलक वृक्ष, तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरवक पहा, रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा. जणू काय आपच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे. श्रीजातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला पायका. दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. तथापि अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे. कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे. अशा प्रकारे या स्तुतिसुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयनाने बोलण्यास सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुणच खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात. कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा,
जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकारक वाटतो. विनय हा एक बहुमोल अलंकार आहे. विनया वाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा? काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानू. प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममाणले. आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने औतथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला. अशा प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातुर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन स्त्रीशी रत होऊन कपिंगदलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्ररथ वनात विश्वाकी अप्सरेबरोबर रममाण झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असूनसुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणांवर मुग्ध होऊन विशेष सुखाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला. तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल? आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतः तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषयोपभोगतच सानंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भूलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणे प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणे प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातच मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल,
विषयी वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असेच नाही का? या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषयभोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोदनास निवेदन केले. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाला समजले तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्वल झाला होता. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोदनाने आपल्या मंत्र्यांसह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव लाडीगोडी निष्फळ ठरले, अशा आपले रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले. शाक्य संघात प्रवेश. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते, त्याला ते संथागार म्हणत. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही याच संथागारात होत असे. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलावण्यास सांगितले. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले. शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. या सूचनेविरुद्ध कोणीही काहीही बोलले नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे. तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहाव्यास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने
तुझा बहुमान केला आहे हे तू मानतोस ना? होय महाराज, सिद्धार्थ उत्तरला, संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन, सिद्धार्थ म्हणाला. पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला. एक, तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे. दोन, संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. तीन, कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत. चार, तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये, परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो. एक, तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस. तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक चांगला प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा प्रारंभ असा आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्यावर्षी शाक्यांच्या व कोली यांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा लागेल असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वीही अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही त्यात आजपर्यंत सहन केले आहे, पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे.
आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्याचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही, त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणी भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोली यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम, दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोली यांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून त्याला घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोली यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. त्यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे, हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात